त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की शरद पवार इज अ टॉवरिंग पर्सनॅलिटी, म्हणजे खूप मोठ्या उंचीचा माणूस आहे, त्यांचं तुम्हाला गुडविल हवं आहे पण तुम्हाला ते नको आहे, ते मान्य नाही, तुम्ही अंडरटेकिंग घ्या की तुमचा फोन, त्यांचं नाव, म्हणजे ते पत्रकार परिषद सुरू करताना आमचे श्रद्धेय शरद पवार साहेब, तर आपण पण ऐकत असाल पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे मनात हा माणूस कधी मरतो आहे असा यांचे नेते बोलत आहेत, आणि दुसरीकडे हे नाटकं करायला श्रद्धेय काय प्रार्थनीय असं असं मोठे मोठे काहीतरी शब्द वापरतात, आपलं तुमच्याशी नाही पटत ना, तर माझा स्वभाव नावच घ्यायचं नाही तोंडातनं, विषय संपला, माझं ज्यांच्याशी पटत नाही त्यांचं मी नावच घेत नाही तोंडातनं, तुम्ही कशाला वारंवार ते शरद पवारांचं नाव घेऊन उगाच आम्हाला खूप प्रेम आहे खूप आदर आहे, तुमचा आदर दिसला ना जेव्हा तुम्ही बोलता की ह्यांची सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती, ज्या माणसाला शरद पवार कधी जातात ह्यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना, शरद पवारांचं नाव वापरू नका, आमचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने ऐकलं, काल देखील घडीनेच काम केलं सर घडीनेच काम केलं लक्षात नाही, मग शरद पवारने काहीच केलं नाही ना, असं शरद पवार काहीच करू शकले नाहीत, सगळं केलं ते त्यांनीच केलं, शरद पवार काय कुठे काय करू शकलेत, ॲग्रिकल्चर मिनिस्टर्सला असताना 72,000 कोटीची कर्ज माफ झाली थोडी शरद पवारांनी केली, यांनीच केली, 78 साली बारामतीमध्ये MIDC आणली तेव्हा चड्डीत फिरत होते, तेव्हा ह्यांनीच आणली ते MIDC डायनॅमिक्स असे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड फेरोरशर ह्या ब्रँड कोणी आणल्या, इथे एवढा CSR फंड जातो कोणामुळे जातो, सगळं ह्यांच्यामुळेच, हे आहेत म्हणून बारामती आहेत, तो मारुतीने ते असं बोटावर उचललेलं ना तो काय कुठला तरी पर्वत, तसं यांनी बारामती बोटावर ठेवलंय, त्याच्यामुळे काय आहे सगळंच, ते जे काही केलं ते त्यांनीच केलं, शरद पवार काय त्यांची उंची काय काहीच, असं आहे की माझा म्हणणं असं आहे की अजित पवार हा भोळा माणूस आहे, मरून गेला की मुपकातल्या आरोपीला मी सोडवलं, पण मुपकातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य आहे, म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे, मकोका लावताना मोठी फाईल तयार होते त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते, आणि ते स्वतः सांगतात मी सोडवलं त्याला, म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं, आणि एवढा भोळा म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन, हे अजितदादांची कबुली ही त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे, आणि त्या दर्शनामुळेच ते म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसलेत, खरं त्यांना बोलायचं असते वेगळं आणि बोलतात वेगळं, मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी मरणार ते सांगा, बोलून गेले तर अर्थ हाच निघाला, आणि त्यांचे आणून आहे उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात, माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला, असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच यायचं आहे ना हवा येऊ दे, आता त्यांनी त्याच्यात सांगितलं 25,000 इन्कम टॅक्स माफ झाला, 25,000 असा इन्कम टॅक्स माफ होतो ही महाराष्ट्राच्या देश नाही देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे, 25,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो कोणालाही, म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल की आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते, हजर व्हा उत्तर द्या CA पाठवा, यांचं बरं आहे 25,000 टॅक्स माफ केला, आता भोळा माणूस आहे बोलून गेला 25,000 टॅक्स माफ झाला, पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात, किती किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत आपल्या सत्ताधारी पक्ष आहे, आणि उगाच उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे, ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय, ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आमचं वैचारिक वैर आहे
पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसलं की माझा 25,000 कोटी रुपयाचा टॅक्स माफ झाला आहे, माझं हे झालं आहे, माझं ते झालं आहे. आणि तो पण एकदमच हसत असत, आता परत मला करायला लावू नका. अरे तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं की काय? असं आहे की अनेक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर काय इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे, ती आहे तेलंगणा बेस्ड. ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. त्यांचं एक समृद्धीला कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एक कॉन्ट्रॅक्ट जे माझ्या लक्षात आलं आहे ते म्हणजे हा बोरिवलीचा हायवे, तो आहे 14,400 कोटीचा, 12 किलोमीटरचा आहे. 14,400 कोटीचा 12 किलोमीटरचा बोगदा. नंतर समृद्धी महामार्गावरती त्यांनी एक ब्रिज बांधला होता, 36 कोटी रुपयांचा खर्च केला, पूल कोसळला. समृद्धी मार्गावरती 31 किलोमीटरचा रस्ता, टेंडर 1,565 कोटी रुपये. म्हणजे त्यामुळे एका किलोमीटरचा खर्च येतो 50 कोटी. एका किलोमीटरचा जर खर्च 50 कोटी येत असेल तर काय सोन्याचा मुलामा देणारच की काय? आणि मग असंच होतं ना, म्हणजे तुम्ही टेंडर, आम्ही तुला टेंडर देतो बाबा तू इथं टाक. आणि म्हणूनच त्यांना ते सांगायचं नव्हतं, कोणाला गुप्त ठेवायचं होतं, कोणाला कळूच द्यायचं नव्हतं. आणि SBI ने अजूनही चूक करून ठेवली आहे, ते पूर्ण माहिती देतच नाही आहेत. आणि तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे, मला वाटतं सुप्रीम कोर्ट ह्याने हे गांभीर्याने घ्यावं. असं तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगूनही ऐकणार नसात तर देशात मग कुठलं न्यायालय आहे? ते सर्वोच्च न्यायालय आहे ज्यांच्याकडनं आशा असते, त्यांनी सांगून जर हे लपवणार असतील तर या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच दाखवला या मेगा इंजिनिअरिंग, तर म्हणजे त्यांनी तर हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट मिळवली आहेत. कोण वेडा माणूस नाही 1,000 कोटी रुपये डायरेक्ट टाकायला इलेक्टोरल बॉन्डमध्ये. एक तर कंपनी आहे 300 कोटी रुपयाची कंपनी आहे, तिने दिलेत 511 कोटी काहीतरी. म्हणजे आकडे पण एकदम चक्रवणारे आहेत. आमचे हे आपल्या हायवेवरती ते काम करत ते कोण म्हैसकर साहेब IRB, त्यांचे पण असे काहीतरी 200-400 कोटी रुपये आहेत. म्हणजे काहीतरी कोटी आहेत किती, पण 2014 साली दिलेत त्यांनी. माहिती द्यायला वेळ लागूच शकत नाही. असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एक तर सगळं आजकाल टाक 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 समोर येतं, त्या वेळ लागतो. बँकेकडे सगळे, कोणी विकत घेतले बॉन्ड हे बँकेकडे, कोणाला गेले बॉन्ड हे बँकेकडे, बस तेवढंच सांगायचं, अजून काय सांगायचं. मी घेतले आणि तुला दिले ही माहिती तर बँकेकडे असेल. मी बॉन्ड घेतले, मी बॉन्ड घेताना माझं नाव तर बँकेला माहिती आहे, ते गुप्त ठेवायला सांगितलेलं. आणि हे पैसे कोणाला कोणी एनकॅश केले हे पण बँकेला माहिती आहे. मग हे लपवाछपीचे उद्योग कशाला? आणि एकाच बँकेत आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई ब्रँच. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असा रोल का खेळते? म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे, त्याचा आणि सरकारचा काय संबंध? रजित कुमार या निवडणुकीचे माझ्या ऐकतो ते सचिव देखील झाले, याच मेगा कंपन्याने संबंध उघड असा तुम्ही आरोप केला. आता याच्यात ना खूप आरोप येतील बाहेर. म्हणजे तो जो पूल होता तो 3 महिने झाला आणि कोसळला, साधी इन्क्वायरी पण नाही झाली महाराष्ट्रात. 36 कोटी रुपयाचा पूल कोसळला, समृद्धीवरती किती ऍक्सिडेंट झाले, समृद्धीला किती क्रॅक पडले. 1,565 कोटी रुपयाचा त्यांना एक पार्ट दिला होता, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलं ते एका किलोमीटरला काहीतरी 50 कोटी रुपये पडतात. 50 कोटी एका किलोमीटरला, 60 कोटी रुपये एका किलोमीटरला, हे कळतच नाही. रस्ते काय रस्ते आहेत की खाली सोनं बिनं टाकून ठेवलं आहे?
उद्या लागली काय काय ला उद्या लागली काय आणि आज लागली काय काय फरक पडतो? असं आहे, असं आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसची सगळी खाती त्यांनी बंद करून टाकली, सील्ड. सगळ्या उद्योगपतींना भीती वाटते की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आमच्या मागे लागतील, त्यामुळे एकही उद्योगपती येऊन पुढे कुठल्याही इतर पक्षाला मदत करत नाही आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स बघितले तर कळतं की कोणाकडे किती पैसा आहे. आता फक्त ही लढाई होऊ शकते ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, कारण का जनतेला हळूहळू कळत आहे की हे काय चालू आहे. महागाईवर बोलत नाही आहेत, बेकारीवर बोलत नाही आहेत, वाढलेल्या भ्रष्टाचारावर बोलत नाही आहेत, देशाच्या बिघडलेल्या धर्मस्थिती जी आहे, धर्मद्वेष वाढतोय त्याच्यावर बोलत नाही आहेत, मणिपूरसारख्या राज्यामध्ये महिलांना नग्न करून फिरवलं त्याच्यावर बोलत नाही आहेत, त्यांना कशावरच बोलायचं नाही आहे. धर्म आणि जात ह्याच्यावरच फक्त त्यांना राजकारण करायचं आहे. अच्छा, ह्याच्यावरच राजकारण करत गेले आणि जनता फसत गेली तर आपला राजकीय अंत आहे. विवेक जर आपण बाळगला नाही आणि विवेकाने वागलो नाही तर मला पुढचं राजकारण कठीण दिसतंय. मग म्हणजे आश्चर्य आहे की मुंबई महानगरपालिका मराठीत त्याची भाषा, म्हणजे त्याचे व्यवहाराची भाषा मराठी आहे आणि टेंडर गुजरातीत निघतं आणि तरी मराठी माणूस झोपलाय. घाटकोपरचं रेल्वे तिकीट गुजरातीत निघतं. अरे मराठी माणसा उठ, तुझा महाराष्ट्र घेतायत काढून. टेंडर मुंबई महानगरपालिकेचं मराठीत निघतं, अजून काय हवंय तुम्हाला? तुमची आडनावं पण गुजरातीत लावा असं सांगतील काही दिवसांनी हे सरकार. या सरकारने आत्तापर्यंत ॲक्शन घ्यायला हवी होती मुंबई महानगरपालिकेच्या, ज्याच्या हातात नाही टेंडर निघालं आहे त्याला घरी बसवायला हवा होता. हा 105 हुतात्म्यांचा अपमान आहे. मुंबई त्यांनी आम्हाला दिली आहे, आत्ताची जिवंत सत्ताधाऱ्यांपैकी एकानेही दिलेली नाही. 105 बळी गेलेत त्याच्यासाठी. मला वाटतं की ह्या विषयावरती सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं आणि मुंबईत काहीतरी करायला हवं. असं हे चालणार नाही की मराठी भाषेवरचं अतिक्रमण. आपण किती वर्ष त्या मराठीचं गळा दाबला जाणार आहे. एक तिथे गेलं की कन्नड लोक मराठीचा गळा दाबतायत, इथे आलं तर गुजराती लोक मराठीचा गळा दाबतायत. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार राजकारण करताना, शौर्याचं नाव घेणार, संभाजी महाराजांचं नाव घेणार शौर्यासाठी. ते आपल्या रयतेसाठी रडले होते. आजची रयत मराठी आहे, त्याची भाषा मराठी आहे, त्या मराठीवर भाषेवर अन्याय होतोय आणि आपण शांत बसलो आहोत. असं आहे की शेवटी महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा ते नेते आहेत आणि त्यांनी ह्या यात्रेला अराजकीय म्हटलेलं आहे. त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला मोठा करायचं ठरवलं नाही तर देशातली वाढती जी काही धर्मांधता आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, ह्या हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत हा सर्वात मोठा स्कॅम असेल स्वतंत्र भारताचा, हे सांगणारे पहिले राहुल गांधी होते. तेव्हा त्यांच्याकडे पप्पू म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आज देशाला कळतं आहे किती हजारो कोटी रुपयांचा फ्रॉड कसा झाला आहे तो. त्याच्यामुळे राहुल गांधी हा एक वेगळ्या विचारांचा वेगळा माणूस आहे. राजकीय झेंडा हातात न धरता तिरंगा वाचला पाहिजे, हा देश वाचला पाहिजे, या देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या विचारांनी ते बाहेर पडलेत. आणि जवळजवळ आता अख्खा भारत त्यांचा फिरून होत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत आहेत ठाण्यात, ते मुंबईकडे रवाना होतील आणि उद्या शिवाजी पार्कला मेळावा होईल आणि तिथे समाप्त होईल यात्रा. महाविकास आघाडीची आज बैठक आहे, मात्र या बैठकीला
पाच जागांवरती तिन्ही पक्षांचा ताळमेळ नाही आहे, मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. आमचा ताळमेळ झालेला आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आहेत. आमची एवढीच इच्छा आहे आणि हात जोडून विनंती असते प्रकाश आंबेडकरांना की तुमचे आणि आमचे विचारसारखे आहेत. ज्या शक्तींशी लढायचे आहेत ते तुम्ही ज्या शक्तींशी लढू इच्छिता त्याच शक्तींशी आम्ही लढू इच्छितो. तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे सांगा, आम्ही तुम्हाला देतो, ही आमची भूमिका आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आम्हाला तुम्ही हवे आहात, आम्ही आमचे मतभेद सेटल केलेले आहेत. त्याच्यामुळे मला ते आदरणीय आहेत. आंबेडकर साहेबांचे म्हणजे बाबासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि रक्ताचे वारसदार आहेत. भले आम्ही विचारांचे वारसदार असू पण ते रक्ताचे वारसदार आहेत. त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं, सगळ्या भाषांचा सगळ्या प्रांतांचा सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेल्या एका म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने लिहिलेलं ते संविधान आहे. हस्तलिखित संविधान आहे, बाबासाहेबांनी हाताने लिहिलेलं संविधान आहे. ते संविधान जात आहे असं दिसतंय, तर कसला आपण इगो बाळगायचा आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणून हजारो जण फासावर चढले, त्यांना स्वातंत्र्य दिसलंही नाही. आपण जेव्हा एक ध्येय मनाशी बाळगतो तेव्हा मी मागे राहतो, माझं ध्येय पुढे असतं. मला वाटतं आजही मी हात जोडून विनंती करेन आंबेडकर साहेबांना की साहेब तुम्ही सांगाल तसं, पण तुम्ही आम्हाला ढकलू नका बाहेर. एकदाच हातात हात घेऊया आणि महाराष्ट्रात आपण धर्मांध शक्तींना रोखू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून देऊया. स्टेट बँक ऑफ इंडियानं इलेक्ट्रॉनिक फंडचे नंबर जाहीर करणं अपेक्षित होते, त्यामुळे कोणती रक्कम कोणाकडे गेले हे करणं अपेक्षित, मात्र माहिती लपवली आहे, कसं बघता? ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ते का लपवतात हेच प्रश्न आहे ना. तुम्हाला एवढी गुप्तता का बाळगायची आहे, तुम्हाला का सांगायचं नाही लोकांना, हा प्रश्न निर्माण होणारच ना. लंके राऊत हे सगळे मोठे विषय आहेत, मी त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलणं योग्य होणार. सर, महायुतीतले आमदारांना कुठेतरी भाजपकडून धडे मिळतात का असा प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादी आणि दादा गटाचे एका आमदाराने नाव नका सांगू असं सांगून असं सांगितलेलं की पवारांवर आणि ठाकरेंवर आम्हाला टीका करायला सांगतात, मात्र आम्ही हे मान्य केलं नाही. ठीक आहे, आता ते त्यांचं त्यांनी बघावं, मला काय त्यांनी टीका जरी केली तरी काय माझी ना नाही, टीका नाही केली तरी माझी काय ना नाही. ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने निवडून आणलं, ज्या बापाने हाताने चालून हाताला धरून चालायला शिकवलं, त्या बापाला खाली पाडायचं काम तुमचे नेते करतायत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. तुम्हाला जनतेला उत्तरं द्यावी लागतील, आम्हाला नाही. इलेक्शन कमिशननी पण काल सांगितलं, तुम्ही त्या चेहऱ्यावरती निवडून आलेले आहात. तुम्ही 2019 साली कोण म्हणतं? इलेक्शन कमिशन. निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही तो त्या चेहऱ्यावरती जिंकलेले आहात. जे निवडणूक आयोगाला समजतं ते आमदारांना समजत नाही. हे काय 1000 कोटी रुपये मिळतील गावासाठी, त्याच्यातले 10% असं गणित लावत गेले. सर, ठाणे संदर्भात एक प्रश्न होता. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक तर महायुतीचा उमेदवार ठरत नाही, जसे की सुरू, दुसरीकडे तीन जे महत्वाचे नेते आहेत ते एकमेकांवर आरोप करायला गेल्या 2-3 दिवसामध्ये एकमेकांवर आरोप करायला, नरेश बसके, आनंद बनसपेल आणि दुसरे संजय केळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला की आम्हाला मुद्दाम बाजूला केलं जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय नाही, तुझ्या घरात जर भांडण झालं तर बाजूच्यानी कशाला पडावं तुझ्या घरात येऊन? तुझ्या घरातलं भांडण तू मिटव, मग भाषा बाजूच्या कशाला भाष्य करावं तुझ्या घरात? तुझ्या नवरा बायकोचं भांडण झालं तर आम्हाला काय करायचं? तू मिटव एवढंच मनाने मनातनं प्रार्थना करू. आमची प्रार्थना असेल की बाबा या नवरा बायकोचं भांडण मिटू दे, तसं त्यांचं वाईट व्हावं असं मी कधीच म्हणणार नाही. महाराष्ट्र मजा बघेल. हे बघा, म्हाडा हे सगळे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, त्याची उत्तरं तुम्ही पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना विचारा. ह्याची छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्याची माहिती मला विचारा, मी देत जाईन. या मोठ्या गोष्टी आहेत. मी राष्ट्रीय सरचिट नाही चिटणीस आहेत, पण मला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. जसं कोर्ट तूच बघ, निवडणूक आयोग तू जात जा, असे जे छोटे किंवा छोट्या छोट्या सभेंना तू जात जा,
पत्रकारांशी तू बोलत जा, अशा छोटी कामं मला दिलेली आहेत ती मी विमाने बारे पार पडतो. पवारसाहेब म्हणाले की माझं नाव शरद पवार लक्षात ठेवा, त्याच्यानंतर निलेश लंके असतील किंवा तात्या असतील. नाही नाही, असं आहे की असं आहे की अजित पवार जे खुल्या दिल्याने बोलले ना की मी मुक्कातला आरोपी सोडवला, अजित पवारांनी किती खुनातले किती आरोपी सोडवले ते आम्हाला माहिती आहेत ना. आणि पवार जेव्हा हे बोलतात पवारसाहेब तेव्हा त्यांनाही माहिती असतं. त्यामुळे हे बंद मुठ्ठी लाख की खुल गई तो खाक की, ते स्वतः बोलले नसते तर आम्ही बोललो नसतो. मग उगाच त्यांच्या गटाने आमच्यावर टीका करायची, अरे तुमचा नेता बोलला ना, आम्ही मोक्कातनं सोडवला, 25,000 इन्कम टॅक्स माफ करून घेतला. मी थोडी बोललो, मी आरोप केले असते तर तुम्ही माझ्यावर आरोप करा. हा तर तुमच्या नेत्याने बोलल्यावर त्याच्या भोळ्या स्वभावाचं कौतुक केलं तरी तुम्हाला राग येतो यार. ठीक आहे ना, मला त्यांनी म्हण मी माणसाचं राजकीय वय बघून स्टेटमेंट्स देत असतो. याचं राजकीय वय 3 वर्षही नाही, बालक अजून रांगणारा बालक येतो यार, काय तुम्ही बोलताय. 5,000 रुपयावरती स्वतःचं ज्ञान विकणारा माणूस तू अजितदादांना आवडला चांगलं पाठांतर करतो म्हणून, त्या 3 वर्षाच्या रांगणाऱ्या बालकावरती तुम्ही मला बोलायला सांगता. माझी किती वर्ष गेली, शरद पवारांनी सांगितलं ना अशी माझ्याबद्दल बोलताना की राष्ट्रीय पातळीवरनं तो काम करत आलेला माणूस आहे, किंवा त्याला काय बोलायचं याचं मार्गदर्शन कोणी करू नका, आणि तो जो बोलतो ते पक्षाची भूमिका असते. हे सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे माझं राजकीय वय शरद पवारांनी सांगितलेलं आहे. हे असल्या लोकांना कुठे उत्तरं देत बसता हो. निवडणूक आयोगाला आणखी नियुक्ती आली काय नाही आली काय माझ्या जीवनात त्याच्याने काही फरक पडत नाही. निवडणूक ही इम्पार्शल व्हावी, ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ नये एवढीच आमची मागणी आहे. ईव्हीएमच्या माध्यमातनं भारतातल्या लोकशाहीचा अंत होतोय. जर अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये ईव्हीएम बाहेर फेकलं जातं तर भारतात ते कंटिन्यू करण्याचा अधिक हक्क म्हणजे हट्ट का धरला जातो हा प्रश्न आहे. ही प्रगत राष्ट्र आहेत. IT माध्यमातनं किंवा विज्ञानाच्या माध्यमातनं निजी जी नावं घेतली ही प्रचंड पुढे गेलेली आहेत. अशा प्रचंड पुढे गेलेल्या राष्ट्रामध्ये लोकशाही टिकावी म्हणून त्यांनी ईव्हीएम बाजूला काढून टाकलं आणि बॅलेट पेपरवर आले. जर ते बॅलेट पेपरवर येऊ शकतात, म्हणजे अमेरिकेसारखं राष्ट्र आजही बॅलेट पेपरवरती प्रेसिडेन्शियल निवडणूक घेतं, तर आपण कुठे म्हटलं एवढे प्रगत झालो की आपण फक्त ईव्हीएमला चिटकून राहायचं. आणि ह्यावेळेस ईव्हीएम म्हटलं कुठे माहिती आहे, पहिलं ते गव्हर्नमेंट कंपनीत बनायचं, आता ते सुरतमध्ये बनत आहे. पेट्रोल डिझेलचे 2 रुपये द्या असं थोडे थोडे फकत असतात, ते कुत्र्याला बिस्किट टाकतात तशी. सर एक लॉटरी कंपनी है जिसे 1300 करोड़ रुपया फंड दिया हुआ है, प्लस वो गेमिंग कंपनी है और इलेक्शन में बड़ा मुद्दा बनाया था बीजेपी ने जिसको लेकर ठाकुर को बड़ा हाथ पड़े. ऐसा है इसीलिए तो वो गुप्त रखना चाहते थे ना, बाहर किसी को बताओ मत, बाहर किसी को बताओ मत. ये जो उनका झगड़ा चालू था कोर्ट में वो इसीलिए था ना, क्योंकि बहुत कंपनियां खुलेंगी जिसके संबंध ना मालूम किसके किसके साथ रहेंगे. हो सकता है कि दाऊद की एखादी कंपनी निकल जाए इसमें. देखो जब आदमी छुपाने की कोशिश करता है तब लोगों का ध्यान उसी तरफ जाता है और लोगों को शक होने लगता है कि यहां कहीं गड़बड़ है, ये छुपाया जा रहा है. कभी भी इस डेमोक्रेसी में खुल के बात करो तो सब सही लगता है. जब तुम छुपा के बात करते हो तो लोगों का शक बढ़ जाता है. लोगों का शक बढ़ गया, इलेक्शन सुप्रीम कोर्ट ने एक निर्णय ले लिया, वो निर्णय में भी आप छुपाने का काम कर रहे हो. मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट ने इसको बहुत गंभीरता से लेना चाहिए. ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट है, ये कोर्ट की मानहानि है, और वो भी सुप्रीम कोर्ट की. अगर सुप्रीम कोर्ट के डिसीजन को फेंक दिया जाएगा तो ये देश में गणतंत्र बचेगा ही नहीं. सर आपने मेगा कंस्ट्रक्शन का बात किया, सोने का रोड बन रहा है, वो क्या बोला, क्या ऐसा है कि उनको जो जो कॉन्ट्रैक्ट दे दिए गए हैं
वो कॉन्ट्रैक्ट का जो कैलकुलेशन करते हैं तो उनका एक भी रोड एक किलोमीटर को 50 करोड़ रुपए के हिसाब से कम नहीं जाता है। 12 किलोमीटर का बोगदा यहीं पे है, यहाँ पे जाओ अभी वो बोगदा चालू है, जरा जाके आप सब उसकी तलाश करो कि सोने का बोगदा कहाँ बन रहा है। ये बोरीवली से थाना आता है, इधर ही है यानी टिकुजीनी वाड़ी के इधर से ही जाता है, जाओ मैं बताता हूँ रास्ता तुमको। 14,400 करोड़ रुपये का है 12 किलोमीटर का बोगदा। 31 किलोमीटर का समृद्धि का एक रास्ता है 1,565 करोड़, 31 करोड़ रुपए का ब्रिज बनाया, एक महीने में नीचे गिरा। कोई जाए पूछताछ नहीं, कोई ब्लैकलिस्ट में डालो कोई बात नहीं, मेगा कंपनी मजा कर रही क्यों। तो 940 रुपए का, चलो 940 करोड़ रुपए का इलेक्टोरल बॉन्ड्स ले रखे हैं। अभी इतने बड़े टेंडर में क्या मालूम नीचे सोना पिघल के रखा है क्या। सर 70 साल का हिसाब मान लेते, 10 साल में जो स्कैम बाहर आया, ये अब तक का बड़ा स्कैम आपको लगता है सर? आज तक का भारत का सबसे बड़ा स्कैम ये इलेक्टोरल बॉन्ड्स ही है, और हम लगातार ये बोल रहे थे। अगर कोर्ट नहीं रहता तो दुनिया को पता ही नहीं चलता ये क्या है। ये तो आप सभी भारतीय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय का अभिनंदन कीजिए, आभार मानिए कि कम से कम आपको पता चला कि पैसा आता कहां से है। इनकम टैक्स ने पूरे कांग्रेस के सब अकाउंट बंद कर दिए हैं, सभी बड़ी पार्टियों को पैसा देने से इंडस्ट्रियल हाउसेस कतरा रहे हैं कि छोड़ दो यार मत मांगो आगे जाके तकलीफ होगी। तो एक तरफ ये 22,000, 24,000, 26,000 इलेक्टोरल बॉन्ड्स खरीद के बैठे हैं, और एक तरफ हमारे पास हमारे बैंक में आखिरी रकम थी 7,000 रुपया, एनसीपी की बात कर रहा हूँ, एनसीपी शरद पवार। तो ये कैसे लड़ाई होगी, एक एक वोट अगर तुम लाख लाख रुपये को खरीदोगे तो भी तुम्हारा पैसा खत्म नहीं होने वाला, और हम एक एक वोट एक रुपये में भी नहीं खरीद सकते क्योंकि मेरे विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी तब लगभग 4 लाख की बनेगी, लोकसभा तो 16-17 लाख की बनेगी। नहीं, मेरे अंदर 16-17 लाख नहीं है, 25-1 लाख के ऊपर जाएगी। तो ये तो लड़ाई ये नहीं ही नहीं, तो तुम कौन कौन से गणतंत्र की बात कर रहे हो। अगर लोग नहीं जानेंगे नहीं उठेंगे तो तुम्हारा गणतंत्र मर गया ऐसा समझ लो, जिंदा दबा दिया है उसको ऐसा समझ लो। हंसते रहो खेलते रहो, और देश जिन हुतात्माओं ने तुम्हारे हाथ में दिया था उनको बोलो माफ करो। सर इलेक्शन की तारीख अभी कल से डिक्लेयर हो जाएगी एक तरीके से, तो कमिश्नर जो बिठाए गए वो भी मोदी और अमित शाह उस फाइनल में थे, और साहब कह रहे हो कि मशीन आपको सुरक्षित किया, किस तरीके से देखते हो सर इलेक्शन? अभी ऐसा है कि देखो लोगों का ध्यान में नहीं आता। सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इलेक्शन कमीशन बायस नहीं होना चाहिए, कुछ एजेंसियां हैं कुछ इंस्टीट्यूशंस हैं जिसको राजनीति से बाहर रखो। तो उन्होंने निर्णय दिया कि पंतप्रधान, विरोधी दल के नेता और सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस कोई भी हो, वो 3 का पैनल बनेगा। सुप्रीम कोर्ट के इस निर्णय को लोकसभा में जाकर ये सत्तारूढ़ सरकार जो है यूपीए की या एनडीए की, उन्होंने बदल डाला और कहा कि ये क्यों चाहिए चीफ जस्टिस, उसका क्या काम है, उसको हकल दिया बाहर। फिर 2 सत्ताधारी पक्ष के मंत्री और 1 अधिरंजन चौधरी कांग्रेस की तरफ से, क्या बिचारा करेगा, चिल्ला 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 के घसा बैठ गया उसका, विक्स खा रहा है अभी, क्या करेगा वो। लेकिन लोग जानते ही नहीं, लोग को समझता ही नहीं कि क्या हो रहा है देश में। सर्वोच्च न्यायालय के सर्वोच्च न्यायाधीश को कहा कि तुम चलो भाग जाओ, इलेक्शन कमीशन में नहीं चाहिए तुम, भागो, भाग गया बेचारा, क्या करेगा। जिसका निर्णय का स्वागत होना चाहिए था कि नॉन बायस्ड इलेक्शन प्रोसीजर होनी चाहिए, इलेक्शन कमीशन नॉन बायस्ड होना चाहिए, तो कहां आप उम्मीद रखते हो अब इलेक्शन कमीशन का निर्णय बायस्ड सच आएगा, सच्चाई पर आएगा, संविधान के माध्यम से आएगा, कुछ नहीं होगा। वो कठपुतली बन गई है अब, ऐसे ऐसे हिलाएंगे उसको, आपने देखा ना हमारे
महाराष्ट्र में एक बहुत बड़ा कठपुतली कार था, नाम क्या उसका? रामदास पाध्य और उसका पोपट। सर एक आखिरी सवाल है सर, जो अभी रेड की बात की थी, गुजरात में पेंटिंग हो रहा है, जो एमपी से भी जो लड़ रहे हैं दोनों बीजेपी के, वो भी गुजराती है, वो ही देखो ये गुजरात और इसका सवाल ये नहीं है, सवाल इस देश के गणतंत्र को आप बचाना चाहते हो या अपने हाथ में लेके उसको लॉकर में बंद करना चाहते हो। अगर अमेरिका, अगर फ्रांस, अगर जर्मनी, अगर इंग्लैंड, नीदरलैंड्स, ये सब बहुत अपने से आगे हैं, अपने से आगे होने के बावजूद उन्होंने ईवीएम बंद कर डाले, नहीं चाहिए, जब लोगों ने उस पर आशंका व्यक्त कि इसमें घोटाला है, तो इमीडिएट उन्होंने रिटर्न ले लिया। विज्ञान के इसमें तो अब जर्मनी, अमेरिका, इनकी तुलना तो हमारे साथ नहीं हो सकती है, वो बहुत आगे है। अगर वो पीछे लेते हैं तो हमको कौन सा इतना ये है कि हमको ईवीएम ही चाहिए। अच्छा तुमको वीवीपैट है ना, तो निकालो ना 100% वीवीपैट, 100% वीवीपैट निकालो। अच्छा वीवीपैट निकाला तो कम से कम उस आदमी को देखने तो दो वीवीपैट पे आया क्या है, 100% वीवीपैट निकालो और उस आदमी को देखने दो कि वीवीपैट आया क्या है। सब छुपा छुपा की जिधर लपा छप यानी छुपा छुपी होती है उधर शक बढ़ता है। आपकी पत्नी अगर रात को उठी और आप छुपके से मोबाइल में देख रहे हो तो पत्नी का शक बढ़ता ही है, आपके घर में भी वही होता है, जो भी छुपाया जाता है उस पर शक आता है। एक शेवटचा प्रश्न, काल पवारचा एक प्रेस कॉन्फरन्स घेतो होते, त्यावेळी जयंत पाटील यांनी वयाचा मुद्दा काढला, लगेच त्यांना तात्काळ पवारांनी थांबवलं, कसं बघता वयाच्या मुद्द्यावरून परत येता पवारांना आवडलेलं नाही वयाचा मुद्दा काढलेला? असं आहे की माझं स्पष्ट मत आहे, इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो एज इज जस्ट अ नंबर। चर्चिल 90 पार केल्यानंतर पण ॲक्टिव्ह होते, चर्चिल, विन्स्टन चर्चिल, एज इज दस द नंबर। 84व्या वर्षी मीटिंगला गेल्यानंतर या माणसाचं नाव हे करे असं म्हणणारे शरद पवार आहेत, गावाचं नाव सांगणारे शरद पवार आहेत, हेलिकॉप्टरमधनं जाताना खाली कोणाची शेती हे सांगणारे शरद पवार आहेत, त्यामुळे त्यांना हे परफेक्ट लागू होतं, एज इज जस्ट अ नंबर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।